बिर्याणी खायची होती पण अशी म्हणे आता मला खायची नाही म्हटलं जाऊ द्या मग तू म्हणली नाही तर आज बिर्याणी झाली असती म्हटलं त्याला मच्छी खावा इकडे मी कांदा भाजून घेऊ राहिले पाहिला कारण आशुला आहे ना तो डायरेक्ट जाळावर जाळलेला किंवा भाजलेला कांदा नाही चालत तिला तिला उलट होती म्हणजे त्यांनी असं करून बघायचं मग मम्मी त्या दिवशी असंच केलं तर त्या दिवशी उलट ना झालं मला हा त्याच्यामुळे मग आज पण मी तसंच केलंय हे बघ बस काय हा जाऊन झालंय मला बस दूध काढून भाजून द्यायच कमी गॅस थोडस करू परत जळता फ्लेवर पण नाही शिजला म्हणजे झालं बरोबर ना भाजीला काय हात लावायची गरज नाही आपण थोडस खोबरं पण आहे ना थोडं गरम करून घेऊ झाले आता आमचं कालवण माशाच आणि आम्ही हक्का कस काय आली भाजी मस्त सुकी भाजी इकडे मी घेतले मी सुकी दडा एक अक्काने अख्खे माझ्या पुढे ठेवले मी एवढं खाणार आहे तुला जेवढे आवडेल तेवढे खाय अक्का अक्का तुझं आवडतं माशीचे ना माझे पण तर चला बिर्याणी आवडते ना बिर्याणी हा माझ्या आणि अक्काचं आणि माझे तुझ्या तुझ्या म्हणजे आपल्या पोराला काय आवडल मला जे आवडत त्याला ते आवडत चटणे चटणे खायला सुक्या मला सूट होत म्हणजे मला पातळ आवडत खायला बरं आता जेवण करू आपण नाही का सकाळी आज आशूला सकाळी सकाळी अशी मस्त अशी भाजी बनवून देऊ राहिलो आहे मी आणि अक्काने पण बनवली मी नाही काहीच केलं बरं का अक्कानेच केलेले तर आळूच्या वडे वगैरे मस्त सुकले आहे आता ते शिजलेले आता मी यांना कापून घेणार आहे आणि आशूला सकाळी सकाळी मला आळूच्या वड्या खाय आळूच्या नाही आपल्या कसले अक्का कोथिंबीरीच्या वड्या आणि अक्का इकडे मस्त चपात्या वगैरे करून राहिली चपात्या झाल्या मेथीची भाजी बनवणार आहे आणि आशू इकडे जरा चाय वगैरे घेतलाय आराम करते पडू दे खाली नको वाकू वाकशीन गपकन तर हा नाही वाकणार पण तर चाललं तिकडे आराम मी तोपर्यंत आता याला फ्राय करून घेतो तर फायनली आपल्या अशा वड्या तळून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता हे मस्त झाले आहे ना असलं तिथं जेवायला त्याने तर असली इकडून म्हणतो आणि मी आता जेवण करणार आहे अक्काने अजून जेवण केलं नको तू केलं का रे नाही केलं मी जरा बाहेर गेलो त्याच्यामुळं फक्त अशीच जेवली अक्काने जेवली आता मी जेवतो आणि अक्काचे जरा हे काय रे घसा दुखू राहिलाय काय तर गोड खाल्ल्यामुळं अक्काचा घसा दुखतोय काय खाती काय ना अक्का गोड काय खाल्लं रे ज्यूस पिली अक्का त्या दिवशी ना त्या ज्यूस ना झाल्या अक्काला रस तर चला मित्रांनो मी जेवण करतो भेटू थोड्या वेळा आणि आज आशूचे मम्मी पप्पा ते येणार आहे आता कारण डेट जवळजवळ येऊ राहिले त्याच्यामुळं जरा मम्मीन त्या येऊ राहिले तर चला भेटू तर अक्का आता झोपेतून उठली आणि चालले अक्काचं साफसफाई घर झाडून घेऊ राहिली अक्का म्हणजे काही केलं नाही तरी दोन टाईम झाडावलं आता घर माझे तर गळात आहे कोणाचे गळू नाहीत नाही गळू नाही थोडे जास्तच गळात आहे आणि अक्का आता चहा बनवणार आहे मस्त असं आशूला केस आहे का कोणा ज्यादा आहे तुमच्या दोघींचे जास्त आहे माझे काही केस गळत नाही माझे केस एवढे एवढेच तर इकडं चालू आहे आशूच आवरायचं काम चालू आशू चालली इकडं आवर राहिली तर आता चहाचा टाइम झालाय आता आम्ही मस्त चहा बनवणार आहे संध्याकाळच्या 5 वाजलेली 5:30 वाजले का साडेपाच वाजले मस्त चहा बी होईल आता माझ्या हाताने हक्का माझ्या हातात चहा चालेल का तुला तूच करू राहिली माझ्या हाती मी तिकडून आवाज आहे लगेच अक्का इकडं बर मी करतो चहा दूध तू टाकून देते का
तुला दूध देतो टाक सांड मोठे पातेला भरेल असं टाक देत नाही अक्का सांडवशी काही का तीन कप बस आणि अक्का आहे ना विशेष म्हणजे प्युअर दुधाचा चहा बनवती बरोबर ना थांब लगेच नको टाकू मी टाकीन ते आता माझ्या हिशोबाने तर चलो चाय बनाएंगे अभी लेके आता है मैं आपको बैठो उधर तुम तर आपण चहा पावडर टाकली आता हिशोबात टाकली लेने टाकली ओके मस्त उकळून घेऊ जास्त वेळ उकळून घ्यायचा चहा मग भारी लागतो आता जसं जसं दिवस जवळ येऊ राहिले तसं तसं आशुला जरा जास्त चिडचिडी होऊ राहिली आहे माणसं तोंड टाकू राहिली तिथं नुसती काय होय तिला म्हणजे कशामुळे होऊ राहिलं काय माहिती होत असेल असा अंदाज प्लस विचार होत होते की नाही होते होत का चिडचिड काम करते नको जाऊ ते त्याच्यामुळे तिला दाखवतच नाही मी तिला आहे ना जास्त चिडचिड होऊ राहिली आता त्याच्यामुळे आहे ना तिनं माझ्यावरच फायरिंग केली दोन तीन वेळेस सकाळपासून त्याच्यापासून मी झोपवून घेतलं होतं आता उठले चहा केलाय तिला आणि चाललंय उकळणं का रा तू अशा वेळेस लवकर नाही उकळत चहा का झाला नको लय टी व्ही बारीक पाहू चांगला होऊ राहिला तुला येतो का अस तुला येतो ना नको लय हरभरा जाळव चढू हरभरा जाळव चढून देतील मायकूनच काम करून घेते बायको तशीच आई तशीच आली हो नाव घेताच आली लगेच तिकडून पॉवर करीत करीत आज तुले पॉवर झाड लागेल माझे होत का रे अक्का या दिवसात असं चिडचिड होती का ते जाऊ ते नको बरे दाखव तू मला काय खाल्लं तो अक्काला खोकला येतो तिला गोळ्या ते घेऊन आलो मी आणि आज काय बनवायचं स्वयंपाक हा ना आशुल्ले व्याका ठास का आला होता डायरेक्ट खोकला राहिलाय तिला कधी काय होतंय काय नाही का मी तर नुसतं पार कॅलेंडरची तारीख रोज पाहतोय पण काय आपला हा माझा दिवस हो का ना तुझं पाहिजे तो असं मस्त निवांत रिलॅक्स काय भाजी करावा काय भाजी करावा अक्का काय भाजी करणार रे हा काय भाजी बनवणे वाली आज तर आज बघू ना काय बनवायचंय ते सांग लवकर ते भरीत करायचे मला त्याच नुसतं भरीत आणि त्याच पोट भरल काय तिला मस्त सुख काहीतरी भाजी करावं लागेल माझ्या हाताने तर आता काहीतरी करावं लागेल स्वयंपाक दररोज दररोज स्वयंपाकाचं लय अवघड झालंय आता काय करावं हा ना कारण रस्स्याची भाजी केली काळी अशी लगेच उलटी होती त्याच्यामुळे आहे ना मग सुकी भाजी करावं लागती आणि सुक्या भाज्या रोज रोज काय करणार आहे असं आहे ना अक्का तूच सांग आज काय करायचं हा मग एवढ टकलाव नको बघू पाठ करशील टी व्हीतलं टी व्ही मधलं पाठ करून घेशील मग एखादी हेडलाईन पाठवेन तुझ्यावाली फुकट अरे एवढं टकलाव भाऊ राहिलीस का टी व्ही मधलं काय स्क्रिप्ट एखादी पाठ करते काय काय माहिती अशी काय खायच तू ना काय खाणे करे बच्चा मूड नाही बोलायला तुझ्यापेक्षा मला मूड नाही बोलायला पण मी काय बोलतोय माहिती का मला आता स्वयंपाक बनवायचा आहे अशुला काहीतरी भाजी बिजी करतो मस्त आणि भाजी झाली तर दाखवीन तुम्हाला लवकर नाही तर मग पुढल्या व्हिडिओत भेटून तुम्हाला भाजी पकायला तर चला मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करा वेट तुम्ही मी करतो आमच्या बाळाचा वेट कधी आता लवकरात लवकर आम्हाला बेबी होणार आहे काय माहिती आता तर चला